नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए देखते हैं। वसई वीरा मनपा में कोविड वैक्सीनेशन को लेकर जनता को होती समस्याओं पर सामाजिक कार्यकर्ताओं ने उठाए सवाल। वसई वीरा और मनपा अंतर्गत कोरोना वैक्सीनेशन के बद इंतजाम को लेकर लगातार शिकायतें सामने आ रही है। मनपा की जनसंख्या के आधार पर मनपा अंतर्गत स्थापित किए गए टीकाकरण केंद्र भी बेहद कम दिखाई पड़ रहे हैं। वहीं टीकाकरण हेतु रजिस्ट्रेशन के लिए ऑनलाइन तरीके से फॉर्म भरा जाना हर किसी के बस के बाहर होता दिखाई दे रहा है। क्षेत्रवासियों की शिकायत है कि ऑनलाइन रजिस्ट्रेशन के लिए जब भी फॉर्म को ओपन किया जाए सभी सीट फुल मिलती है। वहीं विरार अंतर्गत इसी मामले पर कुछ समाज सेवकों से सहयोगी रिपोर्टर अजय वर्मा ने बात की, तब उन समाज सेवकों ने पूरे वैक्सीनेशन ड्राइव पर सवाल उठाते हुए मनपा पर सवाल निशान लगाया। साथ ही इन समाज सेवकों ने यह आरोप मनपा मेडिकल हेल्थ डिपार्टमेंट के अधिकारी वैद्यकीय अधिकारी के ऊपर लगाते हुए कहा कि मनपा द्वारा जारी किए गए जितने भी वैद्यकीय अधिकारी, फिर चाहे वह डॉक्टर हो या मनपा मुख्यालय में बैठी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेखा वालके या उपायुक्त डॉक्टर किशोर गवस, किसी का भी फ़ोन रिचेबल नहीं होता। कोई एक भी अधिकारी समय पर फ़ोन नहीं उठाता है। समाज सेवकों द्वारा लगाया गया यह आरोप सही भी है, क्योंकि खुद कई पत्रकारों द्वारा अत्यंत गंभीर विषय पर व्हाट्सएप के जरिए बताने के बाद भी मनपा मेडिकल ऑफिसर फ़ोन नहीं उठाती है, कोई जवाब नहीं देती, ना ही उपायुक्त ही अपनी जवाबदारी समझते हुए कोई उत्तर देते हैं। वीडियो में आगे देखिए अजय वर्मा द्वारा ली गई स्पेशल रिपोर्ट। अभिजीत सांगले, आप कौन से पार्टी से बिलोंग करते हो या समाज सेवक? नहीं, मैं एक सीफेरर यूनियन वर्किंग प्रेसिडेंट हूँ, जो वसई विरार पालघर डिस्ट्रिक्ट में जितने भी सीफेरर्स है उनके यूनियन का मैं एक वर्किंग प्रेसिडेंट हूँ। तो सर, आज आप यहाँ पे वैक्सीन के लिए जो तकलीफें हुई थी, तो क्या कारण था? कारण यही था कि सीफेरर्स वैक्सीनेशन के लिए मैंने डिमांड की थी 6 महीने पहले से ही, और केंद्र का GR के हिसाब से मैंने इनको रिक्वेस्ट भी की थी कि आप, केंद्र ने GR ऑलरेडी सबमिशन दिया हुआ है, तो अगर केंद्र हमको प्रमाणित कर रहा है कि हम एक की वर्कर है, हम एक प्रमुख भूमिका में काम कर रहे हैं, तो फिर आप इसके वजह से हमें वैक्सीनेशन क्यों नहीं दे रहे? तो उन्होंने बोला कि हमें, हमारे पास राज्य सरकार से परमिशन नहीं है। तो अगर केंद्र अगर परमिशन दे रहा है, तो अगर केंद्र परमिशन देने के बाद अभी हमें वापस राज्य सरकार से नई परमिशन लेनी पड़ेगी, मतलब ये क्या सिस्टम है वो अभी तक समझ में नहीं आ रही है। तो महानगर पालिका जो भी अभी आपको यहाँ पे जवाब दिया गया, तो उससे आप सहमत थे क्या? महानगर पालिका, सबसे पहले तो मैं बताऊंगा कि प्रेस नोट जो इन्होंने निकाली है, इसमें जितने भी वैद्यकीय अधिकारियों के नंबर दिए, सबसे पहले तो कोई भी वैद्यकीय अधिकारी फ़ोन उठा नहीं रहे। उनको मतलब क्यों नंबर दिए हैं प्रेस नोट पे, वही समझ में नहीं आ रहा है। और अगर दिया है, तुमको इतना अथॉरिटी दी हुई है, अगर तुम्हारा नगर पालिका ने आपको इतनी अथॉरिटी दी, इसलिए आपके नंबर प्रेस नोट पे, वसई विरार महानगर पालिका के प्रेस नोट पे अगर आपके नंबर दिए, तो यू हैव टू राइट टू गिव द आंसर्स। तो फिर आप हमारे फ़ोन क्यों नहीं उठाते, हमारे क्वेश्चंस का आंसर क्यों नहीं करते? यहाँ पे जाएंगे तो बोलते हैं नहीं, वहाँ पे वो अलग है, उनसे बात करो। उधर जाएंगे तो बोलते नहीं, यहाँ का अलग है, उधर जाके बात करो। तो अभी ये जो सामान्य नागरिक है, ये चक्कर काटते हैं इधर उधर। एक तो कोविड का टाइम है, किसी को परमिशन है नहीं घर से बाहर निकलने की, तो फिर वो चक्कर ही मारते रहेंगे। ये सीधा साधा सवाल है, बस इसका एक प्रॉपर वे से सॉल्यूशन निकल जाए कि भाई जो सेंटर है उस सेंटर के इतने किलोमीटर के रेंज पे यहाँ पे वैक्सीनेशन हो जाएगा। ऐसे नहीं कि बोलिंज का आदमी जाके डहाणू में वैक्सीनेशन कर रहा है और वसई का आदमी आके बोलिंज में वैक्सीनेशन कर रहा है, और बोलिंज का आदमी को मालूम ही नहीं वैक्सीनेशन कब खुल रहा है और कब बंद हो रहा है। तो ये सब मैं यही मतलब ये रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि जो भी है एक प्रॉपर टाइमिंग दिया जाएगा उसके लिए, कि हाँ 8 बजे ये ओपन होती है टैप, 10 बजे 11 बजे जो XYZ वो बंद हो जाती है, तो 2 घंटे में आप 200-300 जो आपकी अवेलेबिलिटी उतने आप लेके बंद कर दो, बुक कर दो। लेकिन उसके लिए भी अगर इतना मगजमारी करना रहेगा, तो फिर दिस इज़ नॉट द राइट वे टू टॉक विद द पर्सन्स ना, दिस इज़ नॉट गुड। ठीक है। सर, आपका परिचय और क्या नाम है आपका? नमस्कार, मेरा नाम प्रशांत भरत पाटिल है, मैं सत्यमेव जयते ट्रस्ट से हूँ, महाराष्ट्र सचिव। मेरा इनसे यही सवाल था कि जो आप ऑनलाइन बुकिंग पोर्टल ओपन करते हो, उनका कोई एक निश्चित टाइम नहीं है। सुबह से लेकर शाम तक हमारे पास बहुत सारे कंप्लेंट्स आई है कि आदमी लोग सुबह से लेकर शाम तक, रात तक ऑनलाइन बैठते हैं, सेंटर ओपन नहीं होता है बुकिंग के लिए। उसके बाद में सुबह बैठते हैं, सेंटर ओपन नहीं होता है, और सडनली साइट पे दिखाया जाता है कि पोर्टल फुल हो गया है। तो अगर पोर्टल ओपन ही नहीं हो रहा है, तो वो फुल कैसे हो रहा है? तो इसमें क्या हो रहा है, यहाँ पे ग्लिच है या अंदर कुछ और कुछ चल रहा है? ये सारी जवाब जो है उसके आंसर हमें नहीं मिल रहे। महानगर पालिका के जो भी अधिकारी है, उनको हम लोग जितने भी फ़ोन कर रहे हैं, कोई फ़ोन उठाता नहीं है।
उनको मैसेज करते हैं तो मैसेज देख के उसका रिप्लाई नहीं देते हैं। तो फिर अगर तुम्हारे नंबर्स दिए गए हैं तो तुम्हारे राइट से या हमारे राइट से कि आपसे सवाल करें और आप हमें जवाब दें, लेकिन वो नहीं हो रहा है। और इसमें कौन फंस रहा है, तो सामान्य नागरिक इसमें फंस रहा है, क्योंकि वो पूरा दिन तो ऑनलाइन नहीं बैठ सकते हैं बुकिंग के लिए। तो हमारा यही एक विनंती है इनसे कि आप सेंटर बढ़ाओ, डोसेस बढ़ाओ और NGOs का हेल्प लो, ताकि प्रेशर इनके ऊपर भी ना आए। बस ये एक ये है। सर आपका शुभ नाम और आपका परिचय, और आपको क्या यहाँ से सहायता मिली कि नहीं मिली? नमस्कार वर्मा जी, मैं सागर मनोहर देशमुख, स्वराज्य शक्ति संस्थापक अध्यक्ष। आणि काही दिवसापासून आपल्याकडे काही कंप्लेंट येत होत्या, काही तक्रारी येत होत्या की जे विरार वेस्टला हे बोलिंग आहे, हे बोलिंग स्थित आहे, जे वॅक्सिनेशन सेंटर काढले आहे त्याच्यामध्ये लोकांना त्याचा उपभोग घेता येत नाही। जे वॅक्सिनेशन चालू आहे तिकडे बघा, एक 18 एक किती दिले, 18 ते 44 वर्षाच्या लोकांसाठी इकडे वॅक्सिनेशन सेंटर ओपन केलेलं आहे, त्याचा उपभोग मिळत नाही। उपभोग का नाही मिळत, तर जो काही सरकारने GR काढलेला आहे, बरोबर आहे, जे काही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्याच्यावरती ते गेल्यावरती ते ओपन होत नाही, पहिली गोष्ट म्हणजे लोकांचं। आणि कसं माहिती काय, बघा विरार आहे, विरार वसईमध्ये 3 प्रकारची लोकं आहेत, एक श्रीमंत दर्जा आहे, एक मध्यमवर्गीय लोक आहेत आणि तिसरं आहे ते दारिद्र्यरेषेच्या खालती। आता हे अँड्रॉइडवर ना ते सांगत आहेत की राज्य सरकार म्हणा केंद्र सरकार, ज्यांनी कोणी हा नियम काढलेला आहे, नियमावली बनवलेली आहे, त्यात त्यांनी सांगितलं की हे अँड्रॉइडवरनं तुम्ही ॲप चालवायचं। हे दारिद्र्यरेषेच्या खालती जी लोकं आहेत त्यांना रेशनिंगचं ते तांदूळ नाही मिळत आहे, त्यांना ह्या हे मोबाईल कुठून आणावे, नक्की मोबाईल अँड्रॉइड मोबाईल कुठून घ्यावे, 15-15, 10-10, 20-20 हजारचे जर त्यांच्याकडे असते तर इकडे ते लाईन लावून उभे असते का? मग ह्या सर्व गोष्टी राज्य सरकारने, केंद्र सरकारने किंवा हे जे राज्य करणारे आहेत इथे जे बसले आहेत त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या, लोकांचे काय त्रास आहेत। कारण बघा, हे आज काही घेऊन जाणार नाही आहे, आज माणूस मरतो आहे, दिवसागणिक माणूस मरतो आहे, आज दिसतो आहे, उद्याला काहीच शाश्वती राहिलं, फक्त एकच शाश्वती आहे की लोकांना एक आज एक समज आहे की ही लस घेतल्यानंतर माणूस जिवंत राहतो आहे, कमीत कमी ती लस तरी माणसापर्यंत जाऊ द्या, त्यांना नीट मिळू द्या, हां, जेणेकरून माणूस वाचेल आणि सृष्टी वाचेल, दुसरं काहीच नाही। नंतर काय, कोणी वोट द्यायला पण कोण नसणार आहे आणि मतदान मागायला देखील कोण नसणार आहे, हे सगळ्यांवरती परिस्थिती येऊ शकते। म्हणून हा जो काही GR आहे हा लोकांपर्यंत नीट पोचावा, त्यांना नीट चांगल्या पद्धतीने वॅक्सिनेशन मिळावं, ह्यासाठी हा एक प्रयत्न करतो, त्यासाठी मी इकडे कोविड सेंटरमध्ये आज आम्ही सर्वजण इथे आलेले, ज्या तिकडच्या मॅडम आहेत त्यांनी तिकडे जी माहिती दिली, त्यांनी काही पत्रकं दाखवली, हां, आता उद्या देखील इथे लिहिलेलं आहे, बघा तुम्ही बघू शकता, तुम्ही चेक करा पाहिजे, तिथे लिहिलेलं आहे उद्याला की 45 वयोगटावरील नागरिकांकरिता लसीकरण सत्र राबविण्यात येणार नाही, तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी। आता हे कसं कळायचं लोकांना, हे लाईन लावल्यानंतर लोकांनी इकडून मागायचं का? तुम्ही नक्की GR बनवता, तुम्ही सॉफ्टवेअर बनवता का, तुम्ही दाखवा की काय करता, तुम्ही बघा इकडे बघू इथे बघू शकता तुम्ही 18 ते 44 वयोगटातील केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन, त्या दिनांक व वेळ बोलिंग केंद्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाईल। गोष्टीला संतुष्ट आहे का तुम्ही? नाही नाही नाही, चांगल्या पद्धतीने वॅक्सिन, मी त्यांना हेच सांगितलं आपण उपाययोजना काय राबवले, ह्या उपाययोजनेबद्दल प्रत्येक जण एकमेकावर ढकलत आहेत, प्रत्येक जण, मी ज्युनियर आहे, माझ्या सिनियरला विचारतो, त्यांचा सिनियर फोन उचलत नाही, त्यांचा सिनियर घरी गेलाय, हे उत्तर नाही मिळत। आता देखील मॅडमशी माझं बोलणं झालं, त्यांना मी असं तुमच्यासारख्या माणसाला असं उत्तर येतं, सामान्य जनता कसं करणार? नक्की सांगतो, आज मी एका संघटनेचा, आज मी एका अध्यक्ष आहे, आज मी आज इकडूनचा लोकल रहिवासी आहे, हां, तरी देखील आमच्यासारख्या लोकांना जर अशी उत्तरं द्या तर खरंच सांगतो, एक सामान्य माणसाला, सामान्य नागरिकांना नक्की काय उत्तर मिळत असेल आणि त्यांना त्यांच्यावर काय बीतत असेल हे त्यांच्याच मनावरती माहिती, मी एवढंच सांगतो, ह्या लोकांच्या जे हाल होतात ह्यांच्या शिव्याशाप खाऊ नका, ह्यांच्या तिळतिळाट घेऊ नका, हे पुरणार नाही कोणाला, खरंच आज माणूस खरंच संपलेला आहे, त्याला मदत करा, एवढीच हात जोडून विनंती आहे। नमस्कार सर, आपला परिचय? नमस्कार, मी संदीप शिरवणकर, वसई तालुका अध्यक्ष माथाडीचा। तुम्ही आज इकडे आले, तुम्हाला जे विचारपोस केली जे लसीकरणबद्दल, तर तुम्हाला म्हणजे इकडनं संतुष्टी भेटली का? नाही, इकडे ना सगळ्यांना हा पोरखेळ चालला आहे असं मला तरी, माझं तरी वैयक्तिक मत आहे। जे सिनियर सिटीजनला लस दिलेली 45 नंतर त्यांचा ड्यू येणार आहे, आज इथे लिहिलेलं आहे की 60 ह्यांना आम्ही देणार नाहीत इकडे लस। मग जर तेच जो हा जो तुम्ही घाई करताय 18 ते 44 तर त्याच्या आधी जे सिनियर सिटीजनची झालेलीच नाही आहे। आज लोक, मी मनवेल पाड्यात राहतो, 200-300 लोक तिथे सकाळी कोविडमध्ये उभे असतात का, तर लस घ्यायला। ही सर्वसाधारण लोकं आहेत, डॉक्टरचं बिल तुम्ही बघताय, आज 3 ॲडमिट केलं तर जवळजवळ 3-4 लाख रुपये बिल करतायत, आणि तरी पण पेशंट वाचला। आणि यावेळेला तर जे सिम्प्टम्स आहेत ते एवढे बेकार आहेत की प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। मग माझं म्हणणं आहे की आयुक्त
आज इतकी वर्ष ह्यांचं सरकार आहे, मग ह्यांनी ह्या गोष्टीकडे तर लक्ष दिलं पाहिजे. आज आम्ही इकडच्या मॅडमला भेटलो तर आज जे जी आर काढल्यात, ज्या जी आरवर नगरपालिकेने नंबर टाकलेत, तो कुठलाही नंबर लागत आहेत पण ते उचलत नाही आहेत. तर म्हणजे तुमचं काय, म्हणजे आयुक्त तर आपले म्हणजे सगळ्यांचं असं वसईविराजी जनतेचं म्हणणं आहे का, आयुक्त जे काय कोणाचं ऐकत नाही आहे, पण जे जनता आहे ऑलरेडी ते हताश आहे, म्हणजे लोकांचा म्हणजे जीव जातो आहे, मृत्यू होत आहे, आणि कोविड सेंटरमध्ये त्यांना पण आश्वासन नाही भेटत. तसे तुमच्यासारखे माणसं तिकडे पुढे येतात कारभार सांभाळायला, म्हणजे त्यांना आश्वासन द्यायला, म्हणजे काही काम करतात, पण त्यानंतर पण असे उत्तर भेटणार, तर तुम्हाला तसे माणसाला उत्तर असे भेटणार, तर जनता सामान्य जनतेचं काय? मी काय म्हणतो आहे, जी नेटची साईट दिलेली आहे ती ओपन होत नाही. आज जसं विरार आहे, इकडे तीन प्रकारचा वर्ग त्यांनी सांगितलं, आणि खरीच गोष्ट आहे, इथे अजून पण मोलमजुरी करून लाकडं गोळा करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारी लोकं आहेत, ते कुठे साईट बघायला जाणार? आज रेशनिंग नाही मिळत आहे त्यांना. मग तुम्ही जसं पोलिओचे डोस देत होते ना, तसे तुम्ही डोअर टू डोअर करा, आणि तुम्ही थोडंसं प्रायव्हेटेशन करा, म्हणजे जो मिडल क्लास वर्ग आहे ना, त्याला ह्या लाईनमध्ये येऊन थांबायची गरज नाही, ते त्यांच्या डॉक्टरकडे घेतील आणि पे करायला तयार आहेत ना लोकं. मग शासनाने ह्या गोष्टीकडे, मी तर म्हणतो राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो, इथे मला कुठलं राजकारण नाही करायचं आहे, पण हे लसीकरण आहे ना, हे लसीकरण जसे पोलिओचे डोस देतात गावोगावामध्ये खेड्यांमध्ये आहे, आज वाड्यासारख्या ठिकाणी किती आहेत, आज आमच्या मनुलपाडा इस्टलॉट पेपरचा पाडा वगैरे ही जी गावं आहेत, इथे खायचे वांदे आहेत एका वेळेचे, मग ते लोकं कुठे हे करणार? तर त्याच्यापेक्षा डोअर टू डोअर करा आणि प्रायव्हेटेशन करा. ज्या हॉस्पिटलमध्ये ह्या लस असतील त्यांना, ज्यांना विकत घेऊन परवडत असतील, आणि ह्याचा काही जास्त खर्च नाही, तो 400 असो 500 असो. आज लॉकडाऊनमध्ये जो मिडल क्लास वर्ग आहे, एक तर इथे कामाचे बरेच जणांचं कामाचे हे नाही आहे, आणि त्याच्यातून हॉस्पिटलचा खर्च नको म्हणून ह्या लसीसाठी लोकं धडपड करत आहेत. तुम्ही आम्ही सगळे आज मी आज एका पक्षाचा अध्यक्ष असून, पण मी हे बघतोय की मी माझी नंतर घेईन, पण आधी जे माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येतात, तर हा ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता मी बोलतोय की खरंच आयुक्तांनी यांच्याकडे लक्ष द्यावं. एवढंच बोलून मी माझे दोन शब्द बोलून काय झालं. हा मॅडम, का आपलं नाव? प्रीती मंग. हां, काय तुम्हाला इकडे तक्रार झाली? कोवॅक्सिन विजय वल्लभ से लिया था. अच्छा. प्राइवेट से, तो अभी विजय वल्लभ वाला ऐसा अभी बंद किया प्राइवेट में, तो बोलता है विरार गार्डन में आपको मिलेगा, लेकिन इधर आके बोलते हैं इधर तो है ही नहीं, हम लोग को ज्ञान नहीं है, आपको वैसे ही जाना पड़ेगा. पर विरार गार्डन में तो खाली 18 साल से लेके 44 वालों का, तो आपको वल्लभ ने कैसे यहाँ पे? बोलते हम लोग ने पूरा हैंड आउट विरार गार्डन में सेकेंड डोज के लिए, आपको यहाँ पे सेकेंड डोज के लिए. तो यहाँ पे आने के बाद आपको क्या आंसर मिला? तो बोलते हैं हम लोग यहाँ पे नहीं देते ऐसा, इधर कोविशील्ड है, आपको लेने का रहेगा तो सब वसई में ही जाने का. तो अभी हम लोग वसई में कैसे जाएंगे? ट्रेन में तो हम लोग को अलाउड नहीं करेंगे, उधर वसई में भी किधर है नहीं, अब तक को मालूम नहीं है ऐसा. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.